नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक टॉपिक पाहणार आहोत इंडेक्स एंड क्यूब रूट्स, त्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.2 आज पाहणार आहोत डिटेल मध्ये. ओके, त्यामध्ये आपल्याला पहा क्वेश्चन नंबर 1 पहा, कंप्लीट द परंट टेबल. आपल्याला हा टेबल कंप्लीट करायचा, त्यामध्ये त्यांनी सांगितले एक नंबर दिलेला आहे, त्याला आधी पॉवर ऑफ द रूट च्या फॉरमॅट मध्ये लिहायचं आणि नंतर रूट ऑफ द पॉवर च्या फॉरमॅट मध्ये लिहायचं. काय करायचं पाहा, मी तुम्हाला एक नंबर देतो 2^3/5 हा नंबर आहे, असा जो 3 आहे वरचा त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हणायचं पॉवर, त्याला म्हणायचं पावर, आणि खाली जो असतो त्याला म्हणायचं रूट, त्याला म्हणायचं रूट. हा बेस नंबर आहे, बेस नंबर कोणता आहे यामध्ये 2, त्याच्यावरती डोक्यावर पावर कोणते 3 आणि रूट कोणता त्याचा 5 आहे. ओके, तसंच यामध्ये पहा त्या ठिकाणी 225/3/2 आपल्याला दिलेलं आहे. पावर ऑफ द रूटच्या फॉरमॅट मध्ये आपण कसं लिहूया, वरती 3 आहे म्हणून आपण लिहिला क्यूब ऑफ, खाली 2 आहे म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 225. स्पेसिफिक नंबर आहे 2 ला आपण स्क्वेअर रूट म्हणतो, म्हणजे तिथे खाली आपण खाली असल्यामुळे आपण त्याला स्क्वेअर रूट म्हणूया. क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225, त्याला उलट करायचं रूट ऑफ द पॉवर मध्ये. काय म्हणणार आपण, आधी रूट घेणार आणि नंतर पॉवर सांगणार. बघा, आधी रूट दिलेला नंतर पॉवर, काय म्हणणार आपण स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225. सेकंड नंबर आहे माझ्या ठिकाणी 45 दिसत नसेल म्हणून व्यवस्थित मी परत येतात तो नंबर लिहिला 45/4/5. या ठिकाणी वरती कोणतं आहे 4 आहे म्हणून आपल्या ठिकाणी काय म्हणणार फोर्थ पावर ऑफ, खाली 5 आहे म्हणून काय म्हणणार आपण फिफ्थ रूट ऑफ नंबर कोणता आहे 45. सगळे शेवटी दोन नंबर द्या, समजलं सगळे ना, काय लिहिलं आपण फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ 45. या ठिकाणी काय फिफ्थ रूट ऑफ नंतर काय वरती पॉवर किती आहे फोर्थ पॉवर, मग काय लिहिलं आहे फोर्थ पॉवर ऑफ नंबर कोणता आहे 45. या ठिकाणी 45 नंबर आहे. समजलं सगळ्यांनी कसं करायचं, बघा आपण काय लिहिलं वरती जो आहे पॉवर ऑफ द रूट मध्ये आधी पॉवर लिहायची नंतर रूट लिहायचा, या ठिकाणी रूट ऑफ द पॉवर मध्ये आधी रूट लिहायचं आणि नंतर पॉवर लिहायचं, समजलं, फक्त उलट करायचं. त्यानंतर एक नंबर आहे आपले 81/6/7, वरती काय आहे 6 आहे खाली काय आहे 7 आहे. पहा त्याच्या काय सांगितलं पॉवर ऑफ द रूट, मग पॉवर मध्ये आधी काय येईल आपल्याला 6 येईल, मग 6 मध्ये काय म्हणणार आपण सिक्स पॉवर ऑफ सेवन्थ रूट ऑफ नंबर कोणता आहे 81, तो नंबर आहे 81. समजलं, त्यानंतर इकडे काय लिहिलं आधी रूट लिहायचं नंतर पॉवर लिहायचं, मग कसं लिहिणार तुम्ही पहा सेवन्थ रूट ऑफ सिक्स पॉवर ऑफ नंबर कोणता आहे 81. पहा इथं नंबर आहे 81 झालं, आलं आन्सर आपल्याला. आता हे दोन जे क्वेश्चन आहेत ना, तुम्ही ह्याचा आन्सर काढा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 पाहत आहे, क्वेश्चन नंबर 2 आहे. या ठिकाणी फक्त आपल्याला उलट करायचं आहे, एक मिनिट निरप करतो तुम्हाला नंबर दिसेल क्वेश्चन काय. पहा ठिकाणी काय दिलेलं आपल्याला, क्वेश्चन नंबर 1 आहे पहा स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 121. काय सांगितलं आपण, मी आन्सर इथे लिहिलं 121 दिलेला नंबर आपल्याला, त्याचा स्क्वेअर रूट ऑफ, स्क्वेअर रूट सांगितलं म्हणजे कुठे रूट सांगितलं म्हणजे खाली आणि पॉवर कोणते सांगितले फिफ्थ पॉवर, पॉवर म्हणजे फिफ्थ पॉवर असते आपली वरती, समजलं, म्हणजे काय 121/5/2 हे त्याचं आन्सर आहे याचं. ओके, त्यानंतर क्यूब ऑफ फोर्थ रूट ऑफ 324 नंबर लिहायचा आधी काय लिहिलं आन्सर 324. त्यानंतर सांगितलंय क्यूब ऑफ फोर्थ रूट ऑफ, क्यूब सांगितलं वरती क्यूब इन फोर्थ रूट म्हणून खाली आणि त्याचं आन्सर असेल. ओके, त्याचप्रमाणे हा जो क्वेश्चन आहे तो तुम्ही आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा आणि हा पण क्वेश्चन आहे त्याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा.